मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका ही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। मराठा आरक्षण यामुळे आता लांबणीवर पडलेले आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। माझा सहकारी डॉक्टर कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, ही याचिका फेटाळताना काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने? विनोद पाटील आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही याचिका करण्यात आलेली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, मात्र ती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। आणि यानंतर आता क्युरेटिव्ह पिटिशन असा एक पर्याय असतो, जो शेवटचा पर्याय या ठिकाणी असतो, त्याचा देखील पर्यायाचा आम्ही या ठिकाणी विचार करत आहोत आणि तशा प्रकारे याचिका पुन्हा करण्यात येईल असं देखील विनोद पाटील यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। मात्र ही याचिका फेटाळल्यानं मराठा आरक्षणाची जी स्थिती होती की जिथून समाजातील तरुण मुलांना अपेक्षा होत्या त्या मात्र आता पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आणि हे सर्व म्हणत असताना विनोद पाटील यांनी असं म्हटलं आहे की सरकारनं जेवढं गांभीर्यानं हे सगळं प्रकरण घ्यायला पाहिजे होतं तेवढं घेतलं नाही आणि त्यामुळेच ही याचिका या ठिकाणी फेटाळलेली आहे। आणि यानंतर जो शेवटचा पर्याय असतो तो देखील पर्याय या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आम्ही त्याचा प्रयत्न करून आणि शेवटपर्यंत मराठा आरक्षण मिळेल। तुला थोडंसं थांबवतोय, याचिका करते विनोद पाटील देखील आपल्या सोबत आहेत। विनोदजी, ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं काय नेमकं म्हटलेलं आहे आणि तुमची पुढची पावलं नेमकी काय असणार आहेत? विनोदजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? याचिका करते विनोद पाटील यांनी या सगळ्या प्रकरणी न्यायालयीन लढा दिलेला होता, ते आपल्या सोबत फोनवरून आहेत। विनोदजी, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळलेली आहे, पुनर्विचार याचिका फेटाळलेली आहे, आपली पुढची पावलं नेमकी आता काय असणार आहेत? यामध्ये विधी तज्ञांशी मी आताच बोललो, याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन नावाचा एक प्रकार आहे, रिव्ह्यू पिटिशन फेटाळल्यानंतर ती करता येईल। परंतु प्रश्न असा आहे की राज्य सरकार म्हणून काय जबाबदारी घेणार, राज्य सरकार याच्यामध्ये काय करणार? आतापर्यंत राज्याच्या तरुणांनी चार मुख्यमंत्री बघितलेले आणि या मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला जास्त अपेक्षा होती, सरकारकडनं जास्त अपेक्षा होती। आता ही क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित आहे, यामध्ये सरकारने गांभीर्याने घ्यावं, या सगळ्याबाबत न्याय मिळवून द्यावा। कारण आता ही पिढी बर्बाद होण्याचं काम आहे। न्यायालयाचा आम्ही आदर करतो, परंतु खरं तर न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर फार आमूलाग्र बदल झाला होता। राज्य सरकारला अधिकार आहे की केंद्र सरकारला अधिकार आहे याच्यावर निर्णय झाला की अधिकार राज्य सरकारला आहे। 50% मर्यादा संदर्भात EWS आरक्षणाबाबत निर्णय झालेला आहे, परंतु या सर्व बाबी न्यायालयाच्या लक्षात कसं काय आले नाही हा देखील प्रश्न आमच्यासमोर उपस्थित आहे। तेव्हा क्युरेटिव्ह पिटिशनचा शेवटचा पर्याय उपलब्ध आहे, तो देखील आम्ही या ठिकाणी स्वीकारणार। विनोदजी, धन्यवाद सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली त्याबद्दल, आणि कृष्णा देखील आपल्याला या सगळ्या विषयीचा अपडेट देत होता। कृष्णा, तुझे धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।